कोर्टाच्या आदेशाने मलकापूर शहर पोलिसांनी 135 गुन्ह्यातील 2017 पासून ते 2021 या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेली दारू नष्ट करण्यात आली. नष्ट करण्यात आलेल्या दारूमध्ये देशी विदेशी अशा विविध प्रकारच्या कंपन्यांच्या बॉटल असून साधारण 12,000 बॉटल नष्ट करण्यात आल्या आहेत. त्यांची किंमत अंदाजे 10 लाख रुपये असून हा सर्व मुद्देमाल मलकापूर शहर अंतर्गत असलेल्या नगर परिषद डम्पिंग ग्राउंडमध्ये हा सर्व मुद्देमाल नष्ट करण्यात आला. मुद्देमाल नष्ट करताना पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक किशोर पाटील दुय्यम, निरीक्षक प्रकाश मुंगळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक निलेश देशमुख तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता मसाळे, पहुरकर मुंशी, आनंद माने, प्रवीण काकडे, शैलेश सोनोने, संजय गायकवाड, मंगेश संगाळे, नगरपालिका कंत्राटदार रुपेश बांगडे, सफाई कामगार अजय इंगळे, सागर फुटाणे उपस्थित होते. एमसीएन न्यूज करिता संदीप सावजी, मलकापूर.